भरत मुनि ने लिहिलेला नाट्यशास्त्र हा जो ग्रंथ आहे, या नाट्यशास्त्र ग्रंथामध्ये गायन, वादन, नर्तन, नाट्य इत्यादी कलांचा समावेश असलेला पाहिला. त्यानंतर आपण बघितलं भारतीय गायनाच्या ज्या शाखा आहेत यामध्ये हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत असा दोन भारतीय गायनाच्या प्रमुख शाखा असलेल्या पाहिल्या जातात. यावर तुम्ही प्रश्न विचारला जातो भारतीय गायनाच्या दोन शाखा कोणत्या.